कला यार काय आहे? तू आज पण ब्रेकफास्टला पोहेच बनवलेत, मला वाटलं काहीतरी वेगळं करशील. निदान ताई थांब, काय चाललंय तुझे? काय चाललं म्हणजे? मी ब्रेकफास्ट करायला आली अजून का? ताई मी तुला काल समजावलं होतं, या घराचे काही नियम आहेत जे सगळ्यांना पाळावे लागतील, तरी सुद्धा तू उफ कला कम ऑन यार, नियम 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 सारखं तेच तेच बोलून तुला कंटाळा येत नाही का ग? आणि मला कळतं कधी काय वागायचं आणि कधी काय वागायचं नाही. ओके हे बघा ग, प्रत्येक घराचे काही संस्कार असतात. त्या घरात आपण आलो की त्यात आपणही एकरूप व्हायचं असतं, तेव्हाच ते घर आपल्याला स्वीकारत. ओ माय गॉड, झालं परत तुझं प्रवचन सुरू. इकडे तू सगळ्यांना अशीच इरिटेट करतेस का ग? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी सासरी आलीये, हॉस्टेलला नाही. आणि अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी तू विसरतीयस, ती म्हणजे तू तिकडेही माझी धाकटी बहीण होतीस आणि इकडेही माझी धाकटी बहीणच आहेस. हे आधी तू नीट लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वाघ. आई हे बघ, मी तुला हे शेवटचं सांगते, या घरात तुझ्याशी बोलताना वागताना इतरांना अवघडल्यासारखं होईल असे कपडे तू या घरात घालू शकत नाही. ऐक ना कला, मी किती सोजवळ आहे, मी किती सालस आहे असं सगळ्यांना दाखवून देऊन चांगलेपणा मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला नीट माहितीये की मी किती स्टायलिश आहे. आई हे सगळं आपल्या घरी ठीक होत, आता आपण सासरी आहोत, तू चांदेकरांची सून आहे सगळं. मग आता मी इकडे प्रत्येकाला जाऊन मी कसे कपडे घालू असं जाऊन विचारू का? असेल कुटुंब पण माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचं काय? अगं आहे ना ताई स्वातंत्र्य, कोण नाही म्हणतंय. आपण या घरात एकत्र राहतो, आनंदाने राहतो, सुखी राहतो, आपल्यावर कसलंही बंधन नाहीये, यापेक्षा वेगळं स्वातंत्र्य काय असतं ग? आणि ताई, राहत्या वास्तूच्या काही मूलभूत अपेक्षा असतात, त्या पाळल्या गेल्याच पाहिजेत. आजोबा या घरचे कुटुंब प्रमुख आहेत आणि सगळ्यांच्या हितासाठी त्यांनी काही साधे नियम आखलेत, ते जर आपण पाळायला लागलो ना, आपल्या अंगवळणी पडले तर हा त्रास होणारच नाही. आजोबांनी ठरवलेले नियम तुला पाळायचे असतील तर तू पाळ. मी नेहमी तेच करत आली आहे जे मला हवंय, आणि यात प्रश्न सासरचा किंवा माहेरचा नाहीये, यात माझा स्वतःचा प्रश्न आहे. मी काय वागायचं, कसे कपडे घालायचे हे आजपर्यंत मला कुणीही सांगितलेलं नाही, इथून पुढेही सांगायचं नाही, मी ते ऐकणार नाही. तुला ते ऐकावं लागेल. शट अप कला, जस्ट शट अप. ती चांदेकरांची नाही, दी चांदेकर घराण्याची सून झालीये. चांदेकर या आडनावाला कोल्हापुरात एक ग्लॅमर आहे, आणि मी त्या ग्लॅमरला सूट होईल अशी जर राहिले ना, तर त्याने उलट सगळ्यांचाच फायदा आहे. लिसन कला, आजकालच्या जगात ना एकच फॉर्म्युला वर्क करतो, स्टाईल इज एव्हरीथिंग. आणि मी स्टायलिश आहे, इनफॅक्ट हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. तू स्वतः अजूनही अशा जुनाट साड्या गुंडाळून सगळीकडे फिरत असतेस. ब्रेकफास्ट साठी मिडिल क्लास फॅमिलीत होता तसे टिपिकल पोहे वगैरे मेनू बनवत असतेस. तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते कला, आता तू खरे नाहीयेस, चांदेकर आहेस. चांदेकर प्लीज त्यांच्या स्टेटसला शोभशील असं वाघ जरा. आणि उठसूट मला सल्ले देत बसण्यापेक्षा आणि मला अक्कल शिकवत बसण्यापेक्षा ना जरा स्वतः चेंज कर, त्याची जास्त गरज आहे तुला. नाही ना ताई, इनफ कला, आता मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. एकतर मला ऑलरेडी खूप भूक लागली आणि तुझं लेक्चर संपतच नाहीये. वाघ जरा तुम्ही दोघी, काय चाललंय तुमच्या दोघींचं? चांदेकरांचं घर म्हणजे वाटलं काय तुम्हाला? 2 दिवस नाही झाले लग्नाला तर घराची मंडई करून टाकली आहे. पार लायकी नाही तुमच्या दोघींची चांदेकरांची सून होण्याची.